गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपल्याला तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करायला लागेल. त्याच्या अगोदर आपण काय काय शिकलो होतो ते जरा बघूया. आत्तापर्यंत आपण डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स हा कन्सेप्ट आपला बघून झालेला आहे, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट आपलं बघून झालेलं आहे, आणि स्केलर्स आणि व्हेक्टर्सच्या बाबतीत आपण बोलणं झालेलं आहे आपलं. तेवढ्या सगळ्या स्लाईड्स तुम्ही लिहून घेतल्या होत्या आणि तुम्हाला रायटिंग मटेरियल पण दिलेलं आहे. सो आता आपल्याला पुढे जायला लागेल बाळांनो, स्पीड अँड व्हेलॉसिटी. व्हॉट यू मीन बाय स्पीड ते बघूया आता. स्पीड इज द डिस्टन्स कवर्ड बाय अ बॉडी इन युनिट टाईम. याच्यामध्ये युनिट म्हणजे एकक म्हणून. आता कालावधी जो आहे, आयदर इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर, 1 डे, असं मी मोजता येईल मला. तूर्त आपण सेकंडमध्ये कन्सिडर करणार आहोत. कापलेलं अंतर एका सेकंदामध्ये त्या वस्तूनं, त्या बॉडीनं किती अंतर कापलं. खाली एक फॉर्म्युला दिला आहे बघा, स्पीड इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट विदिन टोटल टाइम इंटरवल, किंवा टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम टेकन, हा जा दोघांचा भागाकार येईल त्याला मी स्पीड असं म्हणणार. मला स्पीड म्हणजे चाल, त्या वस्तूनं किती अंतर कापलं आणि किती वेळामध्ये, टोटल डिस्टन्स किती कवर्ड केलं इन युनिट टाइम, किंवा टोटल टाइम टेकन बाय अन ऑब्जेक्ट. त्याचं SI युनिट म्हणजे MKS युनिट आहे, मीटर पर सेकंड. इट इज अ बिगर युनिट. अँड CGS युनिट इज सेंटीमीटर पर सेकंड. आता ज्या ज्या वेळेला एखादी वस्तू त्या मार्गानं, रस्त्यावरनं जाते आहे, सतत तिचं डिरेक्शन जर बदलत असेल, त्याला मी चाल असं म्हणतो, त्यालाच मी स्पीड असं म्हणतो. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. इट मीन्स दॅट व्हाईल कन्सिडरिंग स्पीड, वी आर जस्ट मेजरिंग मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. आता आपल्याला दुसरी जी व्हेक्टर क्वांटिटी आहे तिच्याकडे जायला लागेल. चला आता बाळांनो, तिलाच आपण व्हेलॉसिटी असं म्हणतोय. व्हॉट यू मीन बाय व्हेलॉसिटी? त्यालाच आपण वेग असं म्हणतो. व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स कवर्ड बाय अ बॉडी इन अ गिव्हन डिरेक्शन इन युनिट टाइम. इथे फरक कुठे झाला? डिरेक्शन, दिशा. म्हणजे ज्या भौतिक राशीला मोजण्यासाठी तिनं कापलेलं अंतर आणि ती कोणत्या दिशेनं जाते आहे, या दोघांचा जर मी विचार करत असेल तर त्याला वेग असं म्हणतात. परत बघूया, वेलॉसिटी इज द डिस्टन्स कवर्ड बाय अ बॉडी इन अ गिव्हन डिरेक्शन इन युनिट टाइम. एकक कालावधीमध्ये कापलेलं अंतर आणि किती कालावधीमध्ये कापलं, याला मी वेग असं म्हणेन. दॅट इज, दस इट इज द डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम. जर त्याला दिशा आपण कन्सिडर करत असतो, त्यालाच मी वेगळं नाव दिलं डिस्प्लेसमेंट. हे आपलं बघून झालंय. दॅरफोर नवीन एक फॉर्म्युला तयार झाला आपल्याकडे, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इक्वल टू व्हेलॉसिटी. खाली येऊया, त्याचं SI म्हणजेच MKS युनिट आहे, मीटर पर सेकंड. अँड CGS युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज सेंटीमीटर पर सेकंड. आता ह्या वेळेला मी दोन्हींचा विचार केलेला आहे, कापलेलं अंतर आणि दिशा, डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट अँड ॲट अ पर्टिक्युलर डिरेक्शन. म्हणून व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता पुढे जायला लागेल आपल्याला. ऑलवेज रिमेंबर असं तुमच्या पुस्तकात दिलेलं आहेच आहे, तिथेच मला इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणून मी तुम्हाला देतो आहे. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. तो कोणाशी संबंधित आहे? किती अंतर कापलं. आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट, म्हणजे कापलेलं अंतर कोणत्या दिशेनं कापलं, म्हणून त्याला आपण म्हटलं डिस्प्लेसमेंट. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, जर ते मोशन म्हणजे त्या वस्तूची गती जर सरळ रेषेत पुढे पुढे जात असेल,
along a particular direction, the values of speed and velocity are same. का असं म्हटलं आपण, कापलेलं अंतर फक्त जर मी मोजलं आणि तेच कापलेलं अंतर जर ठराविक दिशेला मोजत असेल तर त्या दोन्हींच्या किमती म्हणजे कोणाकोणाच्या स्पीड अँड व्हेलॉसिटीच्या ह्या सारख्या सारख्या भरतील. जर तसं नसेल तर म्हणजे ती व्यक्ती ती वस्तू कोणत्याही दिशेला जात असेल विदाउट कन्सिडरिंग डिरेक्शन तर त्यांच्या किमती ह्या वेगवेगळ्या भरतील. द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. मागे बघितलंच आपण स्पीड अँड व्हेलॉसिटी SI किंवा MKS मीटर पर सेकंड अँड CGS युनिट इज सेंटीमीटर पर सेकंड. दोघांचे युनिट्स हे सारखेच आहेत. पुढे जायला लागेल आपल्याला. पेज नंबर 3 वर एक उदाहरण दिलेलं आहे ते मी फक्त तुम्हाला सांगतो आहे, ते तुम्हाला वाचून घ्यायला लागेल आणि मग नोट्समध्ये मी PDF तुम्हाला पाठवणारच आहे. आता काय झालं त्या उदाहरणामध्ये ते बघूया. द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन हाऊसेस ऑफ दोन मैत्रिणी आहेत शीतल आणि संगीता. त्यांचं दोघांमधलं अंतर 500 मीटर आहे. ते 500 मीटर अंतर शीतलनं 5 मिनिटांमध्ये कव्हर केलं. आता संगीताच्या घरापासून स्कूल इज 1200 मीटर अपार्ट. शीतल टेक 5 मिनिट्स टू रीच संगीताज हाऊस. म्हणजे शीतलला संगीताकडे जायला 5 मिनटं लागतात. याचा अर्थ असा झाला शीतल स्पीड अलॉंग पाथ ए इज फॉर्म्युलानुसार डिस्टन्स कवर्ड अपॉन टाईम 500 मीटर अपॉन 5 मिनिट्स. तर मला मिळालं 100 मीटर पर मिनिट. पुढे जातोय. शीतल हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर. म्हणजे काय झालं शीतल स्पीड अलॉंग पाथ बी डिस्टन्स कवर्ड अपॉन टाईम. तर अंतर होतं 1200 मीटर डिवाइड बाय 24 मिनिट्स लागणारा कालावधी. मला मिळालं 50 मीटर पर मिनिट. आता शीतल ॲव्हरेज स्पीड मला काढायचं आहे. म्हणजे शीतलनं किती अंतर कापलं 1200 अधिक 500 असं जर मी विचार केला त्यालाच मी नाव दिलं टोटल डिस्टन्स कवर्ड. ते आलं 1700 मीटर. टोटल टाईम किती झालं 24 अधिक 5 29 मिनिट्स. 1700 मीटर बाय 29 मिनिट्स मला मिळालं 58.6 मीटर. पण शॉर्टेस्ट डिस्टन्सचा जर मी विचार केला बाळांनो तर शीतलनं किती कापलं डिस्प्लेसमेंट किती आहे विस्थापन म्हणजे दिशेचा मला विचार करायला लागेल अलॉंग द पर्टिक्युलर डिरेक्शन. तर ते अंतर 1300 मीटर दिलेलं आहे आपल्याला डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. तो आला 24 अधिक 5 म्हणजे 29 मिनिट्स. मला उत्तर मिळालं 44.83. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स जर मी गेलो तर शीतलची व्हेलॉसिटी येते 44.83 मीटर पर मिनिट. आता चला पुढे जाऊया. तुमच्या पेज नंबर 3 वर 3 पिक्चर्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक सुंदर बाईक दाखवलेली आहे आणि तुम्ही त्या बाईकवर स्वार झालेला आहात. तर काय काय म्हणताय ते बघूया. सचिन बसला आहे बाईकवर पहिल्या पिक्चरमध्ये फिगर 1 मध्ये. काय करतोय तो. इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस. म्हणजे त्यानं काय केलं त्याच्या हातामध्ये ॲक्सलेटर आहे बूम असं तो वाढवत चालला तर काय होईल बाळांनो. त्या मोटरसायकलचा चाल म्हणजे वेग सायमल्टेनियसली वाढत जाणार जोरानं खूप वेगानं ती पुढे जाणार. जर स्पीड जर कमी केला तर ॲक्सलेटर कमी केलं तर तिचा वेग कमी होतोय बघा. म्हणजे काय झालं इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस तिचा स्पीड वाढवला तर काय होईल वेग वाढेल व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. अँड इफ डिक्रीजेस सायमल्टेनियसली व्हेलॉसिटी ऑल्सो डिक्रीजेस. आता पुढचं पिक्चर घेऊया. आता मी काय केलं ती मोटरसायकल सचिनच बसलेला आहे मोटरसायकलवर तो खूप म्हणजे काय केलं स्पीड कॉन्स्टंट ठेवला. ॲक्सलेटर जो आहे त्याच्या हातामध्ये तो कॉन्स्टंट ठेवला आणि फक्त तो दिशा बदलतोय. इट कंटिन्युअसली चेंजेस इट्स डिरेक्शन. तिथे पाथ दिसतोय बघा कसा पाथ दिसतोय आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये ती फिरते
पण काय बदलत आहे, दुसरी गोष्ट डिरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. तो जो ऑब्जेक्ट आहे, ती जी बाईक आहे, तिचं डिरेक्शन, दिशा सतत बदलते आहे. तरी काय होत आहे, काय कीपिंग कॉन्स्टंट स्पीड मी कॉन्स्टंट ठेवला, काय परिणाम होत आहे, स्पीड त्याचा जर मी दिशा बदलली तर त्याचं स्पीड सारखा राहतोय पुढे. आता काय झालं, तिसऱ्या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे, ती जी बाईक आहे जसजसा रस्ता वळेल तसतशी ती पुढे पुढे जाते. म्हणजे काय झालं, सचिन चेंजेस द डिरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल. काय होत आहे, त्याचा परिणाम काय झाला, कंटिन्युअसली तिची दिशा पण बदलते आहे आणि डिरेक्शन पण बदलत आहे. ह्या तीनही आकृत्यांवरनं मला काय समजलं ते बघूया आता. चला पुढे बाळांनो, व्हेलॉसिटी चेंजेस ती बदलते आहे किंवा चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डिरेक्शन सेम. दिशा तीच ठेवली आणि मी चाल म्हणजे स्पीड बदलतो आहे तर माझी व्हेलॉसिटी बदलते आहे. पॉईंट नंबर टू, चेंजिंग द डिरेक्शन, मी फक्त दिशा बदलतो आहे आणि स्पीड तोच ठेवतो आहे तरी माझी व्हेलॉसिटी म्हणजे वेग बदलतो आहे. आणि पुढे, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन, जर मी सतत तिची चाल म्हणजे स्पीड बदलतो आहे आणि दिशा बदलतो आहे डिरेक्शन तरीसुद्धा सतत व्हेलॉसिटी बदलते, बदलत बदलत जाते. म्हणजे हे तीनही मुद्दे तुम्हाला समजले असतील. चला आता पुढे जाऊया बाळांनो. पुढे ऑलवेज रिमेंबर, असं शेवटी बॉक्स दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये काय काय शास्त्रज्ञांनी शोधून काढलं ते दिलेलं आहे, ते अति महत्त्वाचं आहे, बघूया. द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे स्पीड एकदम सुरुवातीला गॅलिलिओ ह्या शास्त्रज्ञांनी मोजला, त्यांनी फॉर्म्युला शोधून काढला आणि त्याला त्याचं युनिट पण शोधून काढलं, मीटर पर सेकंद. चला पुढे, अजून काय झालं, शास्त्रज्ञांनी काय काय केलं, स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर मोजून काढला, म्हणजे आपण जे बोलतो तो किती वेगानं पुढे जातो, 343.2 मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदामध्ये आपला आवाज 343 मीटर अप्रॉक्सिमेटली एवढं मीटर अंतर कव्हर करतो. खाली काय दिलं आहे बघूया, द स्पीड ऑफ लाईट इज, म्हणजे प्रकाश जो आहे तो किती वेगानं पुढे जातो, एका सेकंदामध्ये 3×10⁸ एवढं अंतर, मीटर एवढं अंतर तो कापतो आहे. आणि अजून एक खाली पॉईंट आहे बघा, द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ, म्हणजे आपली पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना एका सेकंदामध्ये 29,770 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30,000 मीटर अंतर एका सेकंदामध्ये कव्हर करते आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. परत बघूया, फर्स्ट सायंटिस्ट गॅलिलिओ मेजर द स्पीड ॲज डिस्टन्स अपॉन टाईम, द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर 343.2 मीटर पर सेकंद, स्पीड ऑफ लाईट इज 3×10⁸ मीटर पर सेकंद, स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज 29,770 मीटर पर सेकंद. एवढं आज पुरेसं आहे बाळांनो, हे आपलं तिसरं लेक्चर पूर्ण होत आहे. मी तुम्हाला PDF पाठवलेलीच आहे, त्या सगळ्या नोट्स तुम्ही पूर्ण करणार आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की ते पूर्ण करणारच आहात. आणि हे सगळं आजची जी PDF आहे, स्लाइड दिलेल्या आहेत, त्याच्यावरचे सगळे मुद्दे तुम्हाला लिहून घ्यायला लागतील. आपली पद्धती तुम्हाला माहितीच आहे, त्यानुसार दररोज आपल्या विषयाचं तुम्हाला अभ्यास करायला लागेल. थांबूया बाळांना आता.